दिनेश राठोड आणि तारकेश्वरी राठोड एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारं देशातलं पहिलं पोलीस दाम्पत्य असा दावा करणाऱ्या या जोडीचं पुणे विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत झालं होतं. मात्र त्यानंतर काही दिवसातच या आनंदावर विरजण पडलंय. दिनेश आणि तारकेश्वरीने एव्हरेस्ट मोहीम पूर्णच केली नसल्याचा आरोप पिंपरी चिंचवड माउंटेनियरिंग असोसिएशनने केलाय. 23 मे 2016 या दिवशी जगातील सर्वोच्च असं एव्हरेस्ट शिखर सर केल्याचं राठोड सांगतात. मात्र त्यांनी मोहीम यशस्वी झाल्याचं 6 जून रोजी घोषित का केलं, त्यासाठी इतके दिवस का लागले? त्यांनी पुरावा म्हणून सादर केलेल्या फोटोंमध्ये दोघांच्या स्वतंत्र फोटोतील सूट्सचा रंग आणि दोघांनी एकत्रित काढलेल्या फोटोचा रंग वेगवेगळा कसा? सकाळी 6 वाजता सबमिट झाल्याचं सांगत असताना फोटोतील सावली सकाळी 11 दरम्यान असते तशी का दिसते? राठोड दाम्पत्याच्या कामगिरीवर शंका घेणारे असे अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत. आता आज एवढी मोठी गोष्ट घडली की बेस कॅम्पला थांबून तुम्ही एव्हरेस्ट सर झालं म्हणून सांगायचं, मग ही अतिशयोक्ती म्हणजे खूपच झाला. म्हणजे हे जर आज जर आपण जर सांगितलं नाही, जर याच्यावरती आवाज उठवला नाही, तर मग मात्र यापुढे काय घडेल काय सांगू शकत नाही. तुम्ही पुण्यामध्ये बसून तुम्ही सर्टिफिकेट मिळवू शकता असं मला वाटतं, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. मिसेस तारकेश्वरी मॅडम ज्या आहेत त्यांचं एका व्यक्तिगत फोटो समिटमध्ये आहेत, ते लाल काळे शूज आहेत आणि दोघांच्या कसं फोटोमध्ये पिवळे आणि काळे शूज आहेत, की हे अशक्य आहे की एव्हरेस्टच्या समिटवरती तुम्ही चुकून जरी तुमचा एखाद्यास ग्लोव्ज हातातनं निघाले तर तुमचे फ्रॉस्टबाईटमुळे बोटं कापायची वेळ येते. तर अशा ठिकाणी तुम्ही बूट बदलणं आणि जॅकेट बदलणं असं शक्यच नसतं. हे सगळे पॉइंट आहेत ते संशयास्पद आहेत त्यांचे. ते इतकंच नाही तर जगभरातील शेकडो गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिमेवर जात असतात, त्यापैकी कुणीच राठोड दाम्पत्याला समिट पॉइंटवर पाहिलं नसल्याचं सांगतात. दिनेश आणि तारकेश्वरी राठोड हे पुण्याच्या शिवाजीनगर मुख्यालयात कार्यरत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राठोड दाम्पत्यानं खरंच एव्हरेस्ट शिखर सर केलंय का याची चौकशी करण्यासाठी एक सत्यशोधन समितीची स्थापना करण्यात आली. राठोड दाम्पत्याच्या एव्हरेस्ट मोहिमेविषयी शंका उपस्थित करणारं हे प्रकरण आता पुण्याच्या पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचलंय. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, मात्र जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याविषयी बोलण्यास त्यांनी नकार दिलाय. तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं कारण देत राठोड दाम्पत्य देखील मीडियाशी बोलायला तयार नाहीये. दरम्यान राठोड दाम्पत्यानं पुरावा म्हणून सादर केलेले फोटो प्रत्यक्षात आपले असून त्यात फेरफार करण्यात आल्याचा दावा बंगळुरूमधल्या एका गिर्यारोहकानं केला आहे, त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखीनच वाढत चाललं. सत्यशोधन समितीच्या अहवालात दूध का दूध पाणी का पाणी होईलच, तोवर मात्र ज्या कारणासाठी पोलीस दलाची मान उंचावली होती त्याच कारणासाठी पोलीस दलाची प्रतिमा डागाळणार आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.